हाय गाईज, मी आहे मालती आणि मालतीस लाईफस्टाईल कॉर्नरमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला बांगड्यांचा यूज करून हेअरस्टाईल कशी करायची हे दाखवणार आहे. सर्वात पहिले आपल्याला केस व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या पद्धतीने आपल्याला दोन्ही साईडनी थोडे थोडे केस घ्यायचे आहे. इथे आपल्याला एक बांगडी लागणार आहे. तर ही हेअरस्टाईल मी माझ्या मुलीच्या केसांवर दाखवत आहे, पण ही हेअरस्टाईल फक्त छोट्या मुलींनाच नाही तर मोठ्या बायकांनाही खूप छान दिसते. तर ह्या दोन्ही बटा आपल्याला एका हातात पकडून घ्यायच्या आहे आणि एका हाताने त्यात आपल्याला बांगडी घालून घ्यायची आहे. या पद्धतीने दोन्ही बटा आपल्याला परत वेगळ्या करून घ्यायच्या आहे आणि केस थोडेसे ओढून या पद्धतीने आपल्याला पिनांच्या मदतीने केस पॅक करून घ्यायची आहे. तर ही हेअरस्टाईल बनते पण खूप इन्स्टंट आणि दिसते पण खूप छान. तर आणखी एका पद्धतीने आपण हेअरस्टाईल बनवणार आहोत. तर ही हेअरस्टाईल साडीवर, ड्रेसवर, गाऊनवर, कुठल्याही ड्रेसवर खूप छान दिसते. तर इथे आपण एक बांगडी आणि एक रब्बर घेतलेले आहे. बांगडीला या पद्धतीने आपण रब्बर लावून घेणार आहे. रबर लावल्यानंतर आपली बांगडी ही अशी दिसेल. जर तुम्ही ही हेअरस्टाईल छोट्या मुलींच्या केसांवर करणार असाल तर बांगडी पण छोट्याच मुलींची घ्या आणि जर तुम्ही ही हेअरस्टाईल मोठ्या मुलींच्या केसांवर करणार असाल तर बांगडी पण मोठीच घ्या. त्यानंतर आपल्याला वरच्या साईडने अर्धे केस घ्यायचे आहे. तर इथे आपण जी रब्बर लावून बांगडी बनवलेली होती त्या रब्बरच्या वरच्या साईडने आपल्याला केस बाहेर काढून घ्यायचे आहे आणि हे बाहेर काढलेले केस आपल्याला रब्बरच्या खालच्या बाजूने बाहेर काढून घ्यायचे आहे. तर गाईज, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण त्याने मला प्रेरणा मिळते तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवण्याची. तर या पद्धतीने आपण बांगडी पॅक करून घेणार आहे. ही झाली आपली हेअरस्टाईल तयार. तर ही हेअरस्टाईल अशीही खूप छान दिसते, पण तुम्हाला जर कुठे वेडिंग पार्टीसाठी जायचे असेल तर तुम्ही या पद्धतीने एका खाली एक आणखी बांगड्या लावून ही हेअरस्टाईल आणखी हेवी बनवू शकता. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मालतीस लाईफस्टाईल कॉर्नरला सबस्क्राईब करा.